स्वच्छ कर्जत अभियानांतर्गत पर्यावरण जनजागृतीसाठी कर्जत ते पैठण अशी सायकल रॅली काढण्यात आली होती। या रॅलीचा शुभारंभ कर्जतचे ग्रामदैवत श्री संत गोदड महाराज यांच्या आशीर्वादाने करण्यात आला। स्वच्छ कर्जत अभियानांतर्गत काढण्यात आलेली पर्यावरण जनजागृती सायकल रॅली मिरजगाव धामणगाव पाथर्डी आम्रापूर शेवगाव मार्गे पैठण येथे पोहोचली। या रॅलीचे पाथर्डी येथे पाथर्डी नगरपालिका विविध सामाजिक संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले। शेवगाव येथील संत गाडगेबाबा चौकात शेवगाव नगरपालिका शेवगाव रोटरी क्लब पोलीस स्टेशन व इतर सामाजिक संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले। या रॅलीमध्ये 8 वर्षाच्या मुलापासून ते 83 वर्षाच्या वयोवृद्धापर्यंतचे नागरिक सहभागी झाले होते। रॅली दरम्यान नागरिकांना स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला। यांच्या पार्श्वभूमीवर कर्जत नगर पंचायत आणि शहरातील सर्व सामाजिक संघटना, त्याच्यामध्ये आजी माजी सैनिक आहेत, शिक्षक संघटना आहेत, शहरामधील रोटरी क्लब आहे, इत्यादी सर्व संघटना आणि सर्व कर्जतचे नागरिक असे आम्ही सगळेजण मिळून आज एक सायकलच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी, सायकलचा वापर प्रोत्साहित करण्यासाठी पर्यावरण जनजागृती सायकल रॅली कर्जत ते पैठण अशा रॅलीचं आयोजन केलेलं आहे। या रॅलीचं अजून एक औचित्य असं की कर्जत शहरामध्ये मागच्या 150 दिवसापासून म्हणजे 2 ऑक्टोबर 2020 पासून जे नियमित श्रमदान सुरू आहे, या श्रमदानाच्या चळवळीचा आज 150वा दिवस साजरा करणं आणि काहीतरी एक पर्यावरणपूरक चांगला संदेश देणं या हेतून कर्जत ते पैठण या सायकल रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि त्यानिमित्तानंच आम्ही आज या ठिकाणी शेवगाव नगर परिषद या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। धन्यवाद। कर्जत शहरात सुरू असलेल्या स्वच्छता अभियानाला 150 दिवस पूर्ण झाल्यानिमित्त कर्जत ते पैठण अशी सायकल रॅली काढण्यात आली होती। या रॅलीमध्ये आम्ही कर्जतचे शेतकरी, माजी सैनिक संघटना, पत्रकार संघटना आदी संघटना सहभागी झाल्या होत्या।